अमरावती जिल्ह्यातल्या चिखलदरा तालुक्यामध्ये गेल्या 8 ते 10 दिवसांपासून पावसाच्या सरी ह्या सततधार बरसत असल्याने विदर्भाच्या नंदनवनात सातपुडा पर्वतरांगांनी हिरवा शालू हा परिधान केलेला आहे. टेकड्या रस्त्या शेजारी लहान मोठी झाडे हिरवीगार झालेली आहेत. तलाव नदी नाले आणि लहान मोठे धबधबे सुद्धा कोसळत आहे. तलाव आणि नाले भरल्याचे सुखावह चित्र आहे. कोरोनाचे भूत मानगुटीवर बसल्याने विदर्भातील नंदनवनाच्या निसर्ग सौंदर्याचा सुखद अनुभव घेण्याकरिता मात्र कुणीही भटकताना दिसत नाही. या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निसर्ग सौंदर्याचा आस्वाद हा नागरिकांना घेता येत नाही. विदर्भातील नंदनवन सातपुड्याच्या पर्वतरांगा आणि त्यातील जंगल हे सध्या हिरवेगार झाले आहे. येथे पावसाळ्याला या दिवसांमध्ये दरवर्षी मोठी गर्दी पाहावयास मिळत होती. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून पर्यटकांनी याकडे पाठ फिरविलेली आहे. त्यामुळे पर्यटकांमध्ये निराशा असली तरी कोरोना संकट काळामध्ये पर्यटकांनी पर्यटन स्थळाला भेट देण्याचे टाळणे गरजेचे आहे. पावसाळ्यामध्ये शेकडो पर्यटक येथे भेटी देतात. जंगलातून जाणारा रस्ता जंगल सफारीची आठवण करून देतो. परंतु सध्या विदर्भाचं नंदनवन कोरोना विषाणूच्या महामारीमुळे ओस पडलेले आहे. SCN न्यूज नेटवर्क परतवाडा आणि विदर्भ न्यूज अमरावती करिता चिखलदरा येथून मारुती पाटणकर यांचा वृत्तांत.